नमस्कार। आजच्या 21व्या शतकामध्ये देशप्रेमाने प्रेरित होऊन ऋषिकेश जोंधळे सारखा अवघ्या 20 वर्षाचा तरुण देशाच्या रक्षणासाठी सीमेवर प्राण सोडताना आपल्याला बघायला मिळतो, तर रणजित सिंह डिसले यांच्यासारखा तरुण देशाची नवी पिढी घडवताना एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसरीकडे दिवसाचा 1.5 GB डाटा संपवण्यासाठी आयुष्यातला बहुमूल्य वेळ वाया घालवणारी तरुण पिढी आज आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काय तर आजच्या युवा पिढीमध्ये विचार आणि आचारांच्या भूपटलावर एवढी तफावत आपल्याला पाहायला मिळते, कारण काहींना जगण्याचे धागे सापडतात तर काही लोक ध्येयहीन जीवन जगत आयुष्याचाच गुंता करून ठेवतात। अशा वेळी भरकटलेल्या तरुणाईला योग्य वाटेवर आणण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य या गीतेतील वचनाची प्रचिती करून देणारे काही आदर्श समाजापुढे उभे राहतात, आणि अशाच एका आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी आज मी इथे उभी आहे। नमस्कार, मी कुमारी सुकन्या चंद्रकांत यादव, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड मधील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी, विषय मांडते लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदरावजी पवार साहेब। खर तर पवार साहेबांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक यांसारख्या अनेक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आलेख केवळ 3 मिनिटात मांडणे शक्यच नाही, त्यामुळे पवार साहेब आम्हा युवकांच्या आयुष्याचे प्रेरणास्थान का आहेत याबद्दल आज मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पवार साहेब जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा तिथे कोणत्या नवनवीन गोष्टी घडत आहेत, तेथील लोक कोणत्या नवनवीन कल्पना अजमावू पाहत आहेत हे खूप उत्सुकतेने जाणून घेतात। म्हणजे ते ब्राझीलमध्ये गेले तेव्हा तिथे साखरेवर कोणते नवनवीन प्रयोग सुरू आहेत, जागतिक बँकेमध्ये गेले तेव्हा तिथे कोणत्या नवीन गोष्टींवर अभ्यास सुरू आहे, यांसारख्या अनेक गोष्टी ते आजही तितक्याच ताकदीने जाणून घेतात व वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतात। ही गोष्ट तुम्हा आम्हा युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे। किल्लारीचा भूकंप असेल की ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसतानाही पवार साहेबांनी लातूरची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली व जण माणसांमध्ये राहून ते लोकांचे आधारवड बनले। यातूनच कोणत्याही संकटाला कसं खंबीरपणे सामोरं जायचं व प्रसंगी वडीलधाऱ्यांचंही पालकत्व कसं निभावायचं याचं वास्तववादी दर्शन मला आजही पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वातून होतं। औद्योगिक विकास असेल किंवा CDME आणि इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सारख्या संस्था असतील की ज्याच्या स्थापनाची कल्पना पवार साहेबांनी 90च्या दशकातच केली होती, यावरूनच समाजाच्या विकासासाठी गरजेचा असलेला दूरदृष्टीकोन किती प्रगल्भ असावा याचंही वास्तववादी दर्शन मला पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून होतं। इतकंच काय तर माथाडी कामगारांच्या सक्षमीकरणासाठी माथाडी कामगारांना दिलेलं समर्थन असेल किंवा महिला धोरणाची आखणी व अंमलबजावणी असेल किंवा महिलांना सैन्यात प्रवेश मिळावा यासाठी घेतलेला क्रांतिकारी निर्णय असेल, या सगळ्यातून कोणत्याही जाचक बंधनाला न जुमानता आपल्या न्याय व हक्कासाठी लढण्याचं सामर्थ्य मला आजही याच योद्ध्याकडून मिळत राहतं। एकूणच काय तर एखाद्या क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्यासाठी जिथं आपण आपलं अख्खं आयुष्य खर्च घालतो तिथं या माणसानं ज्या ज्या क्षेत्रात पाय ठेवला त्या त्या क्षेत्रात भरीव कामगिरी करून ते क्षेत्रच परिस्मय करून टाकलं, जिथं येणाऱ्या प्रत्येकाचं आजही सोनं होत आहे। शेवटी या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी तेजाने आजही अनेकांच्या आयुष्यातील अंधार नष्ट झाला आहे, आणि हा इतिहास वर्तमानातही असा सुरू राहून उद्याचं भविष्य घडावं एवढाच आशावाद। मनपूर्वक धन्यवाद।